नमस्कार मित्रांनो कसे आहात इझी इंडियन लँग्वेज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे कॅन कॅन मीन्स काय कॅनचा यूज कुठे करायचा कसा करायचा तेच तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे तर मित्रांनो कॅन हे काय आहे एक हेल्पिंग वर्ब आहे हेल्पिंग वर्ब म्हणजे मराठीमध्ये सहायकारी क्रियापद तर बघा कॅन म्हणजे काय मराठीमध्ये तर कॅन म्हणजे शकतो शकते किंवा शकतात म्हणजे जर आपल्याला योग्यता व्यक्त करायची असेल शक्यता व्यक्त करायची असेल तेव्हा आपल्याला कॅनचा उपयोग करावा लागतो म्हणजे फॉर एक्झाम्पल आता बघा जेव्हा आपण शुअर नसतो कोणत्या गोष्टीविषयी आपण कन्फर्म नसतो तेव्हा आपल्याला कॅनचा उपयोग करावा लागतो फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला समजेल की आता मला म्हणायचं आहे की मी मूवी बघायला जाणार आहे इथे काय आहे कन्फर्मेशन आहे कन्फर्म आहे शुअर आहे मी की मी मूवी बघायलाच जाणार आहे पण मला जर असं म्हणायचं असेल की मी मूव्ही बघायला जाऊ शकते जाऊ शकते जाणार आहे का नाही मग इथे कन्फर्मेशन आहे का नाही मी शुअर आहे का नाही इथे फक्त शक्यता आहे मी शक्यता व्यक्त करत आहे ठीक आहे ती एक्झाम पास होऊ शकते तो फिरायला जाऊ शकतो ते गार्डनमध्ये जाऊ शकतात ते शॉपिंगला जाऊ शकतात अशा प्रकारे म्हणजे जेव्हा शक्यता असते जेव्हा आपल्याला शक्यता व्यक्त करायची असते तेव्हा आपल्याला कॅनचा उपयोग करायचा असतो ठीक आहे तर मित्रांनो इथे काही मी सेंटेन्सेस घेतलेले आहे हे सेंटेन्सेस कॅनचे तुम्हाला खूप इझी जाईल समजायला कारण यामध्ये आपण काय घेतलेलं आहे बघा इथे सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस व्ही वन म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप त्यामुळे तुम्हाला हे सेंटेन्स खूप इझी जाणार आहे चला तर मग व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकन आहे ते पण प्रेस करा कारण तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ मिळत राहील चला तर मग वन बाय वन सेंटेन्स सेंटेन्स आहे आपलं तू जाऊ शकतोस तू जाऊ शकतोस म्हणजे यू कॅन गो यू कॅन गो ठीक आहे नेक्स्ट आहे तू येऊ शकतोस तू येऊ शकतोस यू कॅन कम यू कॅन कम नेक्स्ट तू इधे बसू शकतोस तू इत बसू शकतोस यू कैन सीट हियर यू कैन सीट हियर ठीक है मी इंग्रजी बोलू शकतो कि मी इंग्रजी बोलू शकते आय कैन स्पीक इंग्लिश आई कैन स्पीक इंग्लिश मी ही पेटी उचलू शकतो आय कैन लिफ्ट दिस बॉक्स आई कैन सेंटेंस है मी हे गणित सोडवू शकतो मी हे गणित सोडवू शकते म्हणजे आई कैन सॉल्व दिस प्रॉब्लम आय कैन सॉल्व दिस प्रॉब्लेम नेक्स्ट तू हे स्वत करू शकतोस तू हे स्वत करू शकतोस यू कैन डू धीस युअर सेल्फ यू कैन डू धीस युअर सेल्फ नेक्स्ट तू मला या नंबर वर फोन करू शकतोस तू मला या मंबर फोन करू शकतोस यू कैन कॉल मी ऑन धीस नंबर यू कैन कॉल मी ऑन धीस नंबर तो घरी आू शकतो तो घरी असू शकतो म्हणजे ही कैन बी ऐट होम ही कैन बी ऐट होम ठीक है तो कुठल्याही क्षणी येऊ शकतो तो कुठल्याही क्षणी येऊ शकतो ही कैन कम ऐट एनी मुट ही कैन कम ऐट एनी मुट ही बातमी खरी असू शकते ही बातमी खरी असू शकते धीस न्यूज कैन बी ट्रू धीस न्यूज कैन बी ट्रू धूम्रपानामुळे कर्करोग होऊ शकतो धूम्रपानामुळे कर्करोग होऊ शकतो स्मोकिंग कॅन कॉज कॅन्सर स्मोकिंग कॅन कॉझ आहे हे कोण करू शकतो हे कोण करू शकतो म्हणजे हू कॅन डू धिस हू कॅन डू धिस नेक्स्ट मी काय करू शकतो मी काय करू शकतो वॉट कॅन आय डू व्हॉट कॅन आय डू तू कोणते वाद्य वाजवू शकतो तू कोणते वाद्य वाजवू शकतो विच इंस्ट्रुमेंट कॅन यू प्ले विच इंस्ट्रूमेंट कॅन यू प्ले मला दिसतंय तू थकलेला आहेस मला दिसतंय तू थकलेला आहेस आय कॅन सी यू आर टायर्ड आय कॅन सी यू आर टायर्ड आपण हे एका दिवसात करू शकतो का आपण हे एका दिवसात करू शकतो का कॅन वी डू धीस इन वन डे कॅन वी डू धीस इन वन डे मी तुला कशी मदत करू शकतो मी तुला कशी मदत करू शकतो हाऊ कॅन आय हेल्प यू हाऊ कॅन आय हेल्प यू तर मित्रांनो हे होते आपले कॅनचे सेंटेन्सेस तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला समजला की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला असेच जर नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असेल ते पण कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय